नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, आपण पाहणार आहोत की आज मुंबई हायकोर्टानी राईट टू एज्युकेशनच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे आणि या न्यायालयाचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण सरकारने खाजगी शाळांचं संस्थाचालकांचं लागून चालन करून हा जो नियम केलेला होता, जे 2009 RTI ॲक्ट जो आहे त्यानुसार प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि म्हणून खाजगी शाळांमध्ये 25% मुलांचे ॲडमिशन, गरीब आरक्षित मुलांचे 25% मोफत ॲडमिशन करावेत असे निर्देश त्या कायद्यामध्ये आहेत. पण असं असतानासुद्धा महाराष्ट्र सरकारने त्याला बगल देणारा कायदा नोटिफिकेशन काढलेलं होतं आणि त्याच्या ते नोटिफिकेशन रद्दबातक ठरवलेलं आहे. आणि हे जे महत्त्वाचं कार्य आहे ते समाजवादी अध्यापक सभेच्या शरद जावडेकरांनी हायकोर्टामध्ये अपील केली होती आणि समाजवादी अध्यापक सभा ही विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचं काम करते आणि म्हणून आपण समाजवादी अध्यापक सभेचं शरद जावडेकरांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. ही प्रक्रिया काय आहे आणि कशा पद्धतीने अलीकडं शिक्षणामध्ये हे सगळं जे संक्रमणाचा काळ आहे की शिक्षण खाजगी शाळांचा जो वाढलेला आहे, नॉन ग्रँटेड शाळा दिल्या जात आहेत आणि सगळ्याच पालकांचा ओढा इंग्रजी मीडियमच्या शाळांकडे झालेला आहे, मग त्या शाळांमध्ये सुद्धा त्यांच्या मोठ्या फीस आहेत, त्यांना फीस किती आकारावी याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही, त्यामुळं त्या फीस मोठ्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य गरिबांचा मुलगा, नाहिरे वर्गातला मुलगा अशिक्षित राहू नये, त्याला हे होऊ नये म्हणून कायद्यामध्ये ही तरतूद होती की 25% मुलांची ॲडमिशन ही मोफत झाली पाहिजेत, तेवढ्या जागा आरक्षित असल्या पाहिजेत, पण त्यालासुद्धा सरकार बगल देत होता. म्हणून आपण हे जाणून घेणार आहोत की शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत न्यायप्रविष्ट असलेल्या RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने केलेले बदल मुंबई उच्च न्यायालयाने रद्द बाधक केलेली आहेत आणि ती काय आहेत ही आपण पाहणार आहोत. मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला असं चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. राज्य सरकारने RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमामध्ये बदल करून मुलांना घराजवळील सरकारी अनुदानित शाळेत प्रवेश मिळावा या दृष्टीने प्राधान्य दिले होते. या दोन्ही प्रकारच्या शाळा उपलब्ध नसल्यास त्या मुलाला खाजगी शाळेत प्रवेश मिळेल असा बदल करण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात पुण्यातील अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा आणि काही सामाजिक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेचा निकाल 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला आहे. जस्टिस बोरकर त्यामध्ये होते. या याचिकेला अनुसरून मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. त्यानुसार राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत केलेले बदल रद्द केलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्याचे आदेश त्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आर्थिक आणि दुर्बल घटकातील नाहिरे वाल्यांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी त्या मुलांना नामांकित खाजगी शाळांमध्ये आरक्षित असणाऱ्या 25% जागांवर प्रवेश मिळण्याचा मार्ग आता पुन्हा मोकळा झालेला आहे आणि म्हणून ही नाहिरे वर्गांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आणि मग अशा निकालाचा आपण न्यायालयाचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, कारण समाजव्यवस्थेमध्ये संविधानाने दिलेली जी मूल्य आहेत, समताधिष्ठित समाज आपल्याला निर्माण करायचा आहे, पण सरकार सातत्याने भांडवलदारांचं लागून चालन करत असते. अशा सरकारच्या विरोधामध्ये निकाल देण्यासाठी सुद्धा न्यायाधीशांना सुद्धा एक धाडस लागत असते. त्यामुळे त्या न्यायालयाच्या पाठीशी नैतिक बळ आपण उभं केलं पाहिजे, आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. शाळेतील प्रवेशाबाबतच्या सूचना पालकांना त्यांच्या मोबाईलवर संदेश वगैरे पाठविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने प्राध्यापक शरद जावडेकर यांनी दिलेली आहे. आणि म्हणून शरद जावडेकरांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाने RTE प्रवेश प्रक्रियेसंबंधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अंतिम निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने विद्यार्थी व पालकांच्या बाजूने निर्णय देत राज्य शासनाने केलेले राईट टू एज्युकेशन RTE विरोधातील कायदे किंवा कायद्यातील बदल आणि प्रवेशाबाबत प्रसिद्ध केलेला शासन निर्णय रद्द केलेला आहे. त्यामुळे आता RTE प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना, जे नाहिरे वर्गातल्या विद्यार्थ्यांना 25% जागा
आरक्षित राहणार आहेत, मग ती कितीही नामांकित शाळा असो. आणि हे भारतीय राज्यघटनेला अनुसरून आहे, कारण भारतीय राज्यघटनेचं कलम 45 सक्तीची आणि मोफत शिक्षणाची मार्गदर्शक तत्वामध्ये तरतूद करते. आणि त्यानुसार राईट टू एज्युकेशन 2009 जो कायदा आला त्यानुसार या गोष्टी झालेल्या आहेत, आणि त्यामध्ये सुद्धा सरकार मार्ग काढू पाहते आहे. मग पहा म्हणजे सरकारचं धोरण काय आहे, जनता अधिकाधिक न शिकली पाहिजे, अशिक्षित राहिली पाहिजे, आणि आहिरे वर्गांसाठी वेगळं शिक्षण, नाहिरे वर्गांसाठी वेगळं शिक्षण, आणि अशा पद्धतीने समाजामध्ये दोन वर्गामधली दरी जर दिवसेंदिवस वाढणार असेल तर या विरोधामध्ये निकाल देणं हे कठीण असते. आणि हे काम न्यायालयाने केलेलं आहे आणि हे करावं यासाठी याचिका समाजवादी अध्यापक सभेने दाखल केलेली आहे. म्हणून समाजवादी अध्यापक सभेचं आणि न्यायालयाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. मित्र हो, आपण हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करावा, आणि अशाच पद्धतीचे जे लोकशाहीचे आणि जनसामान्यांच्या बहुजनांच्या कल्याणाचे जे निकाल असतात, जे निर्णय असतात, त्यावर आपण आपली भूमिका मांडली पाहिजे, आपलं मत दिलं पाहिजे. कारण मराठवाडा हा चांगल्या गोष्टीबाबत मत देण्यासाठी सुद्धा अनेक दिवस लावतो. चांगलं आहे तर ते सांगायची काय गरज आहे, चांगलं आहे तर त्याचं अभिनंदन करायची काय गरज, असं तो म्हणत असेल तर हे चांगलं नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा, आणि गोरगरिबांची जी मुलं आहेत, नाहिरे वर्गाची जी मुलं आहेत, त्यांच्या प्रवेशासाठी मदत करा, त्यांना सहकार्य करा. आज आपण इथंच थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.